ओबीसी आरक्षणावरती राज्य सरकारला मोठा झटका बसलाय, कारण राज्याच्या ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. ओबीसींना 27% आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका त्यातल्या आरक्षणावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. ओबीसी आरक्षणाबाबत अलीकडेच राज्य सरकारनं अध्यादेश काढला होता, त्या आधारे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ओबीसी आरक्षण दिलं जाणार होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं या निवडणुकीतल्या आरक्षणाबाबत काय होणार हा प्रश्न अनुत्तरित राहिलाय. आता यावर 13 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे. मात्र यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण पेटलेलं आहे. आणि मग हे सगळं कोण करत आहे, सगळे एवढे मोठे वकील, आणि हे काय षडयंत्र आहे हे काय कळत नाही की सतत कोर्टात जायचं आणि ओबीसी आरक्षण हाणून पाडायचं. हे सगळं जे चाललेलं आहे त्याची खरंच आम्हाला काळजी वाटते. या सरकारमधले काही धारीचे शुक्राचार्य, या सरकारच्या मंत्रिमंडळातले काही धारीचे शुक्राचार्य यांना ओबीसीच्या आरक्षणाच्या जागेवर सुभेदार आणि पैसेवाल लोक आणायचे आहेत हे त्यांनी षडयंत्र करून जाणीवपूर्वक अध्यादेश काढला आणि ओबीसी समाजाला फसवलं, ओबीसी समाजाचा फुटबॉल केला. या सरकारच्या मंत्र्यांना, या सरकारला आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि या सरकारने तातडीनं, जर आत्ता जर या सरकारच्या मनात असेल तर 4 मार्च 2021 आदेशाप्रमाणे 1 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार करावा, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. आई भवानीचा गजर म्हणजे 24